नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण हवामानाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर आता आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काल आपण बघितलं की विदर्भामध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला होता, तर ते वारं खूप जास्त होतं। जर ते वारं आलं नसतं तर आपल्या विदर्भामध्ये पाऊस पडला असता। तर याचे कारण काय? हा दाब तसाच पुढे सोमवारपर्यंत राहील, यामुळे रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर महाराष्ट्राच्या पूर्व भागात अधिक तर मध्य भागात स्वरूपात राहण्याची शक्यता आहे। गुरुवारपासून महाराष्ट्रावरील आणि बंगालच्या उपसागरावरील हवेच्या दाबाचा वाढ होताच पावसाचे प्रमाण आणि तीव्रता कमी होईल। प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअस असून हिंदी महासागराचे 30 अंश सेल्सिअस राहण्याची एल निनोचा प्रभाव यापुढेही राहील। कोकण, रविवारी रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात 9 ते 12 मिमी, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात 12 ते 16 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। सोमवारी रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात 21 ते 26 मिलीमीटर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 12 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। वाऱ्याची दिशा रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात नेतृत्वातून, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वायव्येकडून राहील। वाऱ्याचा ताशी वेग सर्वात जास्त 5 ते 6 किलोमीटर राहील। कमान तापमान रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस राहील। आकाश अंशतः ढगाळ राहील। सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 78-91% राहील। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅटची चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।